नमस्ते, मी योगेश कुटे. देशसभा खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशातल्या सर्वात नशीबवान नेत्यांमधल्या एक समजल्या पाहिजेत, कारण सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा एक मान त्यांना आज मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा हा अर्थसंकल्प 3र्यांदा ते सत्तारूढ झाल्यानंतर आज सादर झालेला आहे. मध्यमवर्ग किंवा निम्न मध्यमवर्ग, व्यापारी अशा अनेकांना या अर्थसंकल्पाकडनं अपेक्षा होत्या. मोदींची हॅट्रिक या सर्व मंडळींनी साधारणपणे करून दिली. या हॅट्रिकमध्ये मोदी काहीतरी घोषणांचा भडीमार, सवलतींचा पाऊस पाडतील असं अनेकांना वाटत होतं, पण तसं प्रत्यक्षात काही झालं नाही. तुमच्या माहितीनुसार जर तुम्ही टॅक्सपेअर असाल तर तुम्हाला सर्वाधिक जास्त फायदा या अर्थसंकल्पातनं काय झाला असेल, तर त्याची एक दोन उदाहरणं देतो. त्यानुसार तुम्ही या अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही तुमचं ठरवू शकाल. सगळ्यात महत्त्वाचा फायदा, जर तुमचा पगार हा 20 लाखापर्यंत जर असेल किंवा 15 लाखाच्या पुढे जर असेल तर सर्वाधिक लाभ तुम्हाला मिळू शकेल 17,500 रुपयांचा. फक्त 17,500 रुपये तुमचे या प्राप्तिकर किंवा आयकर जी प्रणाली आहे त्यातलं जे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते 50,000 वरून 75,000 केलेलं आहे. 25,000 हे स्टँडर्ड डिडक्शन वाढवल्यामुळं तुमचा जो फायदा आहे तो मॅक्झिमम हा 17,500 रुपये होऊ शकतो. त्यामुळं जो मध्यमवर्ग मोदींचा, भाजपचा सपोर्टर आहे, समर्थक आहे, तो रोज ट्विटरवर मोदींसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतो, मोदींचे ट्विट फॉलो करतो, या मध्यमवर्गाला मोदींनी थेटपणे फार काही दिलेलं नाही आहे. जे काही दिलं असेल तर त्याची सर्वाधिक जी काही किंमत आहे किंवा रक्कम आहे ती आहे 17,500. त्यातही तुमचा पगार हा 20 लाखाच्या आसपास असेल तरच तुम्हाला तेवढा लाभ मिळू शकतो. मला वाटते इतका पगार असणारे फार कमी लोक आपल्या देशामध्ये आहेत, त्यामुळे साहजिकच या सवलतीचा देखील फायदा फार कमी लोकांना होणार आहे. अर्थात मोदींनी त्यांच्या जो भगिनी वर्ग आहे किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी मात्र मोठी एक गमतीची गोष्ट केलेली आहे. इतर ज्या शेअर्स किंवा असतील किंवा बँका, तुम्ही रियालिटीमध्ये किंवा फ्लॅटमध्ये घरामध्ये गुंतवणूक करता, त्या गुंतवणुकीवरचा टॅक्स वाढवलेला आहे. पण महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि त्याचे पडसाद लगेच बाजारात पाहायला मिळाले. ते म्हणजे सोन्यावरचं जे कस्टम ड्युटी किंवा आपण त्याला म्हणतो सीमाशुल्क जे आहे ते सीमाशुल्क 15% जवळपास 6% केलेलं आहे. म्हणजे जवळपास तो जो फरक आहे तेवढा फरक आज बाजारामध्ये आपल्याला लगेच पाहायला मिळाला. आणि 72,000 रुपये प्रतितोळा असलेलं सोनं हे जवळपास 66,000 प्रतितोळा या भावापर्यंत घसरलं. त्यामुळं महिला ज्या आहेत ज्यांना सोन्याची आभूषणं किंवा दागिने बनवायचे आहेत त्यांच्यासाठी मात्र गुड न्यूज आहे. म्हणजे एक 6,000 सोन्यामध्ये फायदा आणि टॅक्समध्ये 10-12,000 रुपये फायदा असा तुमचा थेट फायदा या बजेटमधनं झालेला आहे. बाकी फारसं काही हाताला लागलेलं नाही आहे सर्वसामान्यांसाठी, हे मात्र वास्तव आहे. अनेकांना असं वाटत होतं की गेली 7-8 वर्ष ही सगळी जनता महागाईचा मार सहन करत आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी सवलत मिळू शकेल. म्हणजे ते खरं तर GST आहे, GST काहीतरी सवलत मिळू शकेल. म्हणजे जेव्हा GST कौन्सिलची बैठक असेल त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय होईल, पण ते काही होत नाही. अन्नधान्य किंवा इतर ज्या किमती आहेत त्यामध्ये काही होत नाही. सरकार करू काही शकतं, पण ज्या पद्धतीनं चलनवाढ आहे त्या पद्धतीने तरी हे प्राप्तिकराचे किंवा इन्कम टॅक्सचे रेट हे कमी व्हायला हवेत किंवा त्याप्रमाणे तशी सवलत मिळायला हवी. प्रत्यक्षात उलटंच घडत आहे, एकीकडे महागाईचा पण मार सहन करायचा आणि दुसरीकडे सरकारला कर पण द्यायचा, अशा दुहेरी कात्रीमध्ये मध्यमवर्ग अडकलेला आहे. गरिबांचं असंच आहे, तुम्हाला GST हे आकडे सगळे फुगलेले दिसतील की GST जे एकूण देशाचं उत्पन्न आहे 1,70,000 कोटीपर्यंत सगळं गेलेलं आहे. याला जे महत्त्वाचं कारण आहे आणि जे ते वाढतच आहे त्याचं कारण आहे की महागाई वाढते आहे. आणि ही महागाई जो गरीबही त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतो आणि श्रीमंतही त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतो आणि त्याच्यावरती तेवढाच GST किंवा त्याच्यावरती तेवढाच राज्यांचा कर आपल्याकडनं वसूल केला जातो. इतर कोणते जिन्ना म्हणजे मिठापासून तर ते अगदी तुमच्या मोबाईलपर्यंत हा जो सगळा GST आहे त्याच्यामध्ये या सगळ्या जिन्सांमधील वस्तूंमध्ये महागाईची वाढ पडत असल्यामुळे या सरकारला मिळणारा महसूल देखील आपोआप वाढत आहे.
एकीकडे GST वाढत असताना किमान प्राप्तिकरामध्ये तरी सवलत देणं अपेक्षित होतं असं अनेकांना वाटत होतं, तसं प्रत्यक्षात काही झालेलं नाही. आता यातला जो राजकीय पैलू आहे त्याच्याकडे आपण थोडंसं येऊया. सर्वसामान्यांसाठीचा मुद्दा पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला जास्तीत जास्त 17,500 रुपये फायदा होऊ शकतो जर तुमचं उत्पन्न 20 लाख असेल तर, आणि तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल तर आज तुमचा फायदा 6,000 रुपयानं झालेला आहे. याच्या राजकीय परिणामांकडे येतो. यातला सगळ्यात मोठा राजकीय परिणाम जो आहे की बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हलक्यात सोडलेलं नाही आहे. हे दोन्ही म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे एक सीझन असे राजकारणी आहेत आणि त्यांना आघाड्यांच्या राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे. चंद्राबाबू नायडू यांनी NDEला याआधी देखील पाठिंबा दिलेला होता आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात देखील त्या सरकारकडनं आपल्या राज्यासाठी काय आणि कसं मागण्या करायच्या आणि त्या कशा मंजूर करून घ्यायच्या याचा चांगला अनुभव चंद्राबाबू नायडू यांना आहे. आणि त्यांनी अमरावती या आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी 15,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करून घेतली आणि मला वाटतं असं पहिल्यांदा घडलं असेल की एखाद्या राज्यासाठी अशी थेट तरतूद अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. तीच गोष्ट बिहारची. बिहारसाठी देखील 25,000 कोटी रुपयांचं पॅकेज अर्थसंकल्पामध्ये झालेलं आहे. या दोन्ही मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं, तुम्ही जे काय आम्हाला देणार आहात, तुम्ही ज्या काही घोषणा करणार आहात, ते सगळं आम्हाला अर्थसंकल्पामध्ये पाहिजे. म्हणजे केवळ भाषणातल्या किंवा सभांमधल्या घोषणा नको आहेत, तर आम्हाला तरतूद प्रत्यक्षामध्ये कागदावर आलेली पाहिजे. आणि तसं त्यांनी मोदी सरकारकडनं करून घेतलेलं आहे. या हा सगळा या अर्थसंकल्पाचा राजकीय पैलू आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे? ज्या पद्धतीनं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या खासदारांच्या टेकूचा फायदा मोदी सरकारला होत आहे, तसाच शिंदे यांच्या 7 खासदारांचा देखील फायदा मोदी सरकारसाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्राबाबू किंवा नितीश कुमार यांच्याप्रमाणे याबाबत आक्रमक झाले नाहीत किंवा त्यांना भाजपशी कसं याबाबत लढावं, मागण्या कशा कराव्यात हे देखील लवकर सुचलं नसावं. त्यामुळे जर त्यांनी काही मागण्या केल्या असत्या तर नक्कीच त्याची दखल ही केंद्र सरकारला घ्यावी लागली असती आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना येत्या विधानसभा निवडणुकीदेखील झाला असता. ही एक मोठी सुट्टी एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या नियोजनामध्ये राहिलेली आहे. महाराष्ट्राला नक्की काय मिळालं याचा सगळा पाढा हा नंतर बजेटनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचलेलाच आहे. त्यातल्या अनेक प्रकल्पांना किंवा मुख्यमंत्री सडक योजना असेल, कौशल्य विकास योजना असतील, अशा ज्या काही योजना मोदी सरकारनं देशासाठी राबवलेल्या आहेत त्याचा काही ना काही फायदा किंवा आपल्या लोकसंख्येनुसारचा फायदा हा महाराष्ट्राला मिळणारच आहे. पण महाराष्ट्र केंद्रित, महाराष्ट्र स्पेसिफिक अशी कोणतीही योजना या अर्थसंकल्पामध्ये नाही आणि मला वाटतं हे एकनाथ शिंदे यांचं मोठंच अपयश म्हणायला हवं. यातली सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की अर्थसंकल्पामध्ये बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ती महाराष्ट्रातल्या स्किल डेव्हलपमेंटसारखीच आहे. ज्यांना कोणाला पहिली नोकरी मिळणार आहे त्या नोकरीतले 15,000 रुपये हे केंद्र सरकार देणार आहे. आणि ज्या देशातल्या 500 ज्या टॉप कंपन्या आहेत अशा कंपन्यांमध्ये ॲप्रेंटिसशिप करण्यासाठी या सगळ्या पगाराचा किंवा निधीचा उपयोग होणार आहे. अनेकांना असं वाटत होतं जर तुम्ही कंपन्यांना किंवा इतर काही सवलती दिल्या असत्या तर रोजगार अधिक वाढला असता आणि सरकारनं हे जे काही उलटी गणितं किंवा एक थोडंसं तांत्रिक बाबीमध्ये अडकत एक वेगळी योजना त्याच्यासाठी केली, त्याऐवजी कारखाने, दुकानदार किंवा एक डिमांड वाढवणारं जर बजेट दिलं असतं आणि त्यासाठी सर्वसामान्यांच्या हातामध्ये पैसा खुळखुळीत राहील अशी जर व्यवस्था केली असती तर सर्वच कंपन्यांचा टर्नओव्हर वाढला असता आणि साहजिकच अनेक तरुणांना, अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता. पण सरकारनं प्रत्यक्षात तसं केलं नाही. जनतेकडनं, कारखानदारांकडनं पैसे सरकारकडे घ्यायचे आणि नंतर सरकार ते तरुणांना वाटप करणार असं जे मोदी सरकार प्रत्येक क्षेत्रामध्ये एखादी नवीन योजना आणून अशाच पद्धतीचं वाटप गेले काही वर्ष करत आहेत आणि त्याबद्दलच अनेकांना आक्षेप होता. तर हे सर्वसाधारणपणे बजेटचे काही महत्त्वाचे मुद्दे होते. त्यात आणखीन छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत पण त्यातल्या प्रमुख ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यावर परिणाम करणार आहेत, रोजच्या तुमच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम करणार आहेत, याचा आढावा या निमित्ताने घेतलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे बजेट हे आवर्जून सांगा आणि खरोखरीच मध्यमवर्गीयांना असं भरभरून देण्यामध्ये मोदी सरकार कमी पडलं आहे का असं जे माझं मत आहे तसंही तुमचं मत आहे का हे आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी आणि लेट्सअपच्या सर्व सोशल हँडल्सला फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.